नमस्कार, मी सुनील हरिभाऊ गायकर, राहणार पाचघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझी 16 एकर शेती आहे, त्यामध्ये टोमॅटोची 8 एकर शेती आहे. टोमॅटो लागवड केल्यानंतर 10 दिवसानंतर मी फर्स्ट ग्रेड चालू केली. त्या फर्स्ट ग्रेडमुळं माझ्या टोमॅटोला जास्त प्रमाणात फुटवे फुलं हेच दिसू लागले. फळाच्या सेटिंगनंतर मी आहे ना ग्रेड नंबर 2 चालू केली. तर ग्रेड 2 चालू केल्यामुळं माझ्या फळांचे आकार चांगले मोठाली झाले, फळं मोठाली झाली, प्लस फळांना चांगली चकाकी आली, शायनिंग दिसू लागली, आणि त्याच्यामुळं मार्केटला पण फळं चांगली असल्यामुळं मार्केट पण चांगले मिळाले. मी याच्या अगोदर 1919/52/34 ही खतं वापरायचा. त्यावेळेला काय व्हायचं, हे खतं वापरताना कन्फ्यूज व्हायचं, कोणतं वापरायचं, काय करायचं. तसं ह्या याच्यामध्ये सगळे अन्नद्रव्य असल्यामुळं फिट्सवेलची फर्स्ट ग्रेड आणि सेकंड ग्रेड याच्यामध्ये सगळं त्या अन्नद्रव्य असल्यामुळे मला आता दुसरं कोणती खतं वापरण्याचे काही टेन्शन नाही. अजून महत्त्वाचं सांगतो म्हणजे आम्ही आमच्या गावामध्ये पाचघर गावामध्ये 200-250 शेतकरी टोमॅटोची शेती करतात पारंपरिक पद्धतीने. ते पण ह्याच खताचा वापर करतात आणि त्याच्यामुळं आमच्याकडं प्लॅस्टिक, तिरंगा हे कुठलेच आजार दिसत नाही. एकंदरीत ही फिट्सवेलची फर्स्ट ग्रेड आणि सेकंड ग्रेड वापरल्यामुळे आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांना आणि मला चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे. मालाची क्वालिटी आणि चकाकी या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. तोरो मंडल ग्रोमर फिट्सवेल आता सगळं फिट आहे. हाती फिट्सवेल आहे रे, आता सगळं फिट आहे.